रस्त्यावर नमाज पठण बंद झालं नाही तर शनिवारी रस्त्यावर हनुमान चालिसा वाचली जाईल, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य. समाजामध्ये भेद आणि दुही निर्माण होत असताना काही ज्येष्ठ नेते मंडळी मूक गिळून गप्प, देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका. अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये राडा, चलपूरमधील पिनले मिलच्या श्रेयवादावरून दोघांमध्ये जुंपली, चंद्रकांत पाटलांसमोरच वार पलटवार. फुकट धमक्या देऊ नये अन्यथा कोकणात सुद्धा फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा राणेंवर पलटवार. काँग्रेस नेते सुनील केदार रमेश चेन्नितला यांच्या भेटीला, आमदारकी रद्द झाल्यानंतर भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण. माढ्यामध्ये शरद पवार अजित पवारांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत, अजित पवारांचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट. ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत, काँग्रेसच्या वांद्रे पश्चिम मधून सरदेसाई इच्छुक. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता 22 सप्टेंबरला तर मतमोजणी 25 सप्टेंबरला होणार. आजही दलित मंदिरात गेल्यानंतर मंदिर गंगाजलनं धुतलं जातं, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सरकारला दाखवला जातीयवादाचा आरसा. सरकारचं प्लॅनिंग शून्य, पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा आरोप, तर प्रशासन सज्ज असून नागरिकांना त्रास होणार नाही, मोहोळी यांची ग्वाही. युनेस्कोचे प्रतिनिधी राज्यातील गड किल्ल्यांची पाहणी करणार, जागतिक वारसा यादीत 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी होणार पाहणी. माडा लॉटरीचा डबल धमाका, मुंबई कोकण विभागामध्ये तब्बल 11,000 घरांसाठी लवकरच जाहिरात निघणार. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आज भरतीचा इशारा, 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता. वीर धरणातून नीरा नदीमध्ये 47,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तब्बल 70 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार, मुंबईतील बैठकीत झाला मोठा निर्णय.